का शुरुआत प्रोग्राम चंद्र वनागमन करता वनवासा मध्ये गेल्यानंतर चित्रकूट पर्वताच्या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत। इकडे मागे काही दिवस देवादी देवाची लक्ष्मणासारख्या भगवत भक्ताची सीतासारख्या आदिजनांची संगती यांना कायदान झालेले होते, पण त्यांचं तो प्रारब्ध त्यांना आडो आल्यामुळे त्यांची संगती तुटला गेली। चांगल्यांची संगती ही योगाला योगाने मिळत असते आणि आपल्या भूभावाला चांगल्याची संगती तुटत असते। त्यांच्या भूभावाने संगती तुटली तर चांगल्यांचा सहवास म्हणजे स्वर्ग सुख आहे आणि वाईटाची संगती ही नरकाला कारण आहे। वाईटाच्या संगतीत ज्याचं जीवन आहे तोच नरक आहे जिवंतपणे, आणि चांगल्याच्या संगतीमध्ये जो काळ जातो ते स्वर्गीय सुखाचा अनुभव साधकाला प्राप्त होतो। भगवंताच्या संगतीमध्ये स्वर्ग सुखाचा भोग भगवासारख्या जिवंतपणे ज्या ग्राहकाला आणि ज्या सुमंताला होते। संगती तुटल्यामुळे आनंदामध्ये वर्जन पडलं गेलं, दुःखाला पारावर राहिले नाही, त्याच्यामुळे तो प्रभुरामचंद्राचा ध्यास प्रभुरामचंद्राचा मला गुण आठवणी करून त्या ठिकाणी दुःख विलाप करू लागले अशी सुमंताची आणि ग्राहकाची त्या ठिकाणी अवस्था झाली। पुढे काय करू लागले पुसोनी सुमंत गोकाशी श्रीराम बोसोनी नागशी गेली आगन्ना पुरतिरासी लगली दोगासी टकमक। प्रभुराम चंद्र सीता लक्ष्मण वनागमन करत असताना जे आपल्या संगतीमध्ये काही दिवस आला होता, आपली सेवा केली होती, आपल्याला म्हणजे ओळखलं होतं, अशा भक्ताला भाव विचारल्याशिवाय कुठलंही कार्य करीत नाही, करत असून सुद्धा दुसऱ्याला मोठ्यापणा दिल्याशिवाय राहत नाही। हे भावाचं कार्य आहे जगाला मार्गदर्शक म्हणून तरुण अवतार म्हणून भगवंताला अवतारला जगतामध्ये मानवी रूपामध्ये धारण करून जगताला दिग्दर्शन मागत आहेत। स्वतः करून राहतात जगाने करावा म्हणून भक्तांना विचारलेलं आहे, त्यांना विचारून आत्म्याचं पालन करण्यासाठी निर्भार मनाचा करून गंगातीर पार करण्यासाठी त्यांना विचारून नावाला बसून प्रभुरामचंद्र गंगाच्या आरामतीरावरून पर्णपुराला गेले। पर्णपुराला जाऊन त्या ठिकाणी प्रभुरामचंद्राची संगती तुटली गेली। जो आनंद त्यांच्या संगतीने होता तो आनंद आता संपलेला आहे। त्यांच्या हृदयाचं दुःख आपल्या जीवनामध्ये उत्पन्न झालं, परंतु जोपर्यंत त्यांचं रूप आतापर्यंत संगत त्यांच्याशी केला होता पण आता तो वेगळा होत आहे, त्याच्यामुळे आता दोघांना फक्त त्यांना पाहता येत होतं। म्हणून जोपर्यंत दृष्टी पुरत होती तिथपर्यंत रामाला सीतेला आणि लक्ष्मणाला पाहण्याचा विचार ते करत होते पाहत होते। पुढे काय बोललं आहे दोघे श्रीरामाशी पहाती दृष्टी अंतर रघुपती दोघे पती मूर्चित। जोपर्यंत दोन जवळ तोपर्यंत संवाद साधला, त्यांची सेवा केली, पण आता तो दुराला दुराला आता दृष्टीने भगवंताचं भक्तिसुख भोगता होते म्हणून दृष्टी भगवंताच्या रूपाकडे राहणार आहे। दोन्ही भक्ताने जोपर्यंत दृष्टीला राम दिसतोय बंधूसह पत्नीसह तोपर्यंत त्यांची दृष्टी पात्राला पात्र न राहता पाहत होते। त्याला म्हणतात दोन भाव दिवस राहो अथवा राहो पांडुरंगी दृढ राहो, कारण हे दोन क्षणभर सुद्धा उघडझाप केल्याशिवाय राहत नाहीत, पण उघड व्यापून हे दोन दोनाच्या भजनाची दोनाच्या रूपाची आवड आम्हाला तो विसरली। दहा राम ह्या रूपाला तुम्ही पाहता विठ्ठल ज्यांचा विठ्ठलाला प्रेमानंतर गाणं हरतो इंद्रिय यांचं इंद्रिय कर्ण इंद्रिय याचं हरतात ते खरं अर्थाने भगवत भक्त असतात, त्यांचा खरा भावार्थ मनावर असतो। मग
त्यांच्या प्रार्थनेला या वर्णनाला लागणे गेल्या जोपर्यंत त्यांच्या डोळ्याला भगवंत दिसत होता तोपर्यंत त्यांच्या डोळ्याने काम उघड जात न करता भगवंताचं रूप पाहिलं. परंतु आता आडवा डोंगर तो माझा वारे अंतर माधुरी रामचंद्र. आता रामचंद्राला डोंगराचा परिकर झाला म्हणजे दृष्टीला दिशेला असे झाले. डोळ्याचे पाकळ्या पाकळ न मावते जे डोळे रामाला पाहत होते ते डोळे आता रामाला पाहत नव्हते. टकमक मागणे तरी पाहत नव्हते. म्हणून आता आपल्या दिशेने दुःखाचा अनुभव आहे. म्हणून आता सारखा ध्यास रात्रंदिवस रामाच्या रूपाचा राम संगतीने होता. त्यांच्या गुण आठवणे त्यांच्या मला आपण रामाविषयी खेळ चिंता त्या ठिकाणी करू लागलेली आहे. जरी दोघे झाले सावधान तरी राम विरळाती दुर्मना अश्रुधारी वाहती नाना करीते स्मरण राम तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचं मन दुःखितच आहे. जे मन बोला मन माझा मन मागव तुझ्या पाणी हे जे अवस्था झाले होते त्यांचे. आता राम जरा बनवला होता मूर्छित झाला होता सावरली होती मूर्छा पण दुर्मन झालं होतं. त्या मनाला रामाशिवाय चाल पडला रामायण मग चम पडायला सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम अशी अवस्था युवकाची आणि त्या सुमंताची लग्न होते. बोलत होते वर्षा पावसाळ्यामध्ये पावसाच्या वर्षाने येतात आणि त्याप्रमाणे या दुहेरूपी या पृथ्वीवरून डोळ्यारूपी गंगारांना अश्रूरूपी पाण्याने वाहा लागला. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंतावरील भाव त्यांच्या दुहातून उमटू लागलाय. बाहेर त्या ठिकाणी छेड दिसू लागलाय. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी राम राम या दोघा अभिनायकाची आणि सुमंत प्रधानाची वाढली आहे. वाचा राम नाम स्मरण राम रूपी जडला दुर्मानते सुमन रामाची कृपा रामाचं रूप आणि रामाचं नामस्मरण गोळ्याच्या ठिकाणी साधल्यानंतर हे दूर आहे. हे दूर मन सुमन झाल्याशिवाय राहत नाही. स्वस्त चित्त मन उल्लासमरण जिने असे एकाग्रता देवाच्या रूपावर ज्ञानावर देवाचं नाम आपल्या मुखामध्ये जर साठवून ठेवलं तर आपलं दूर मन सुद्धा सुमन होतं. प्रपंचामध्ये अडकून राहिलेलं मन सुद्धा देवाच्या ज्ञानावर केंद्रित होतं. इतर बरोबर करणारे वाचा निंदाचे लोक लोकांची निंदा करणारे वाचा सुद्धा राम भजवावे लागते. रामाचे प्रचार कृपे होते आणि सर्व राम भक्ताची इंद्रिय जे आहेत ते राम भजनाला लागतात. लागलेल्या पद्धतीने डोळे रामाला भजनाचं काम करतात. कानाला देवाची कथा ऐकल्याशिवाय चाल पडत नाही आणि भगवत भक्ताच्या हाताला देवाची सेवा किंवा बैंदन केल्याशिवाय आवडत नाही. अशा प्रकारे सर्व इंद्रिय देवाच्या भजनाला लागतात आणि तशी अवस्था गुणकाची आणि सुमंताची आली त्या जरी आज रामाजवळ नसले तरी त्यांचं मन मात्र रामाजवळ जाऊन रामाचं भजन करीत होत. रामाचा रामाच्या संगतीचा आस्वाद घेत होतो. गोक म्हणे सुमंतासे राम वेतनासे सांगतात की गोक म्हणजे निषारपती होता. ते आनंदामध्ये वाघ दिवसाची संगती रामाची आता वाघ दिवसाची चांदण्याची संगती जीवनाला उद्धाराला कारण आहे. तो स्वतःचा अनुभव सांगणार आहे सुमंताला. तुका चाखून सांगाय माझा अनुभव रामाची वाणी भक्त सांगता येत नाही. मग तो गोळ सुमंताला सांगू लागला. एक दोन
Thank you.